मी भारताचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांचा टाईम घेतला आणि टाईम घेण्याकरता माझ्या मतदारसंघात 3 वर्षापासून रखडलेल्या कामाची मार्गी लावण्याकरता मी त्या ठिकाणी सोनकेचे मौलाना धनेगावचे जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य तिथले प्रथम नागरिक गंगाधर शिंदे यांच्या समक्ष मी त्यांना भेट घेतली आणि त्यांच्यासंघात सविस्तर चर्चा झाली आणि त्यांना मी दाखवलं पत्र आम्ही ते फोटोमध्ये दाखवलं पण अशाची मागणी आमच्या दिवंगत खासदार साहेबाची होती माझी मागणी होती आणि वारंवार नाही काय रखडलेले तिथले आम्हाला तिथले प्रोजेक्ट मॅनेक्टर ते काय काम करत नाही उडवडीची गरज नाही एकदम योग्य ती मागणी होती त्यावेळेस गडकरी साहेबानं सविस्तर आम्हाला चर्चा केली आणि त्यांनी शब्द दिला लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो याकरता आम्ही भेटले गेले पण त्याच्या अतिरिक्त इथं प्रसारमाध्यमात माझ्या मतदारसंघात जनतेला या ठिकाणी वेगळी काहीतरी विरोधकांनी बातमी लावून नाना भाजपमध्ये जाणार गडकरीला भेट घेतली आणि याच्या अगोदरसुद्धा सांगितलं होतं मी एक हे तुमच्या माध्यमातून मी भाजपमध्ये जाणार नाही काँग्रेसमध्येच राहणार आहे काही झाल्या असतील ती अफवा चुकीच्या असतील मला पक्षश्रेष्ठीनं कशाही प्रकारचं काही म्हणले नाही पक्षश्रेष्ठीनं मला खुल्याम कामाला लागावं लागले सांगितलं आहे आणि त्याकरता मी कामाला लागलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुमार ही माझ्या विरोधात भाजपमध्ये जाणार ही बातमी येऊ नये हे इथंच बंद करण्यात मी तुम्हाला माध्यमातून पूर्ण जिल्ह्यातील मतदारसंघाला पक्षश्रेष्ठीला आणि विरोधकाला सांगालो की मी भाजपमध्ये येणार नाही नाही विरोधक पक्षातले काय नाही विरोधक आता विरोधकाचं कामच असतं मतदारसंघ आमचा एकतर्फी येणार आहे काँग्रेसचा बालकिला आहे आणि ह्या ठिकाणी बघितलं असताना वसंतराव दादाला 18,000 लीड आहे आणि ती लीड आहे आणि याच्या पुढेसुद्धा नाही का दक्षिणमध्ये असं आमची सगळ्याची मागणी आहे रवींद्र चव्हाणला खासदारकीचं तिकीट द्यावं आणि ते सुद्धा ह्या ठिकाणी 18,000-25,000 लीड घेऊन द्यायचं मी शब्द देतो आणि विरोधकाला माहीत आहे दादा लोकसभेची लीड कशी कमी करणार आमदारची लीड कमी करणार त्याकरता माझं लक्ष वेगळं करणं लोकांना काहीतरी दिशाभूल करणं हे काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये हे खासदार साहेबांना पत्रसुद्धा दिलं होतं गडकरीच्या साहेबांना लिहिलं होतं आम्हाला टाईम देऊन ते जायचं होतं हे दोन्ही मागण्याचं पत्र होतं पण अचानक हे असं दुःखद घटना झाल्यामुळं त्यांनी दिलेले शब्द हे जनतेचे पूर्तता करायचं आम्ही तिघही आम काम करायचं ठरलेलं आहे.